आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. विधानसभेसाठी काँग्रेसच्या तिकिटासाठी सांगलीतून पृथ्वीराज पाटलांनी ठोकला शड्डू. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरावर मी तयारी केली. त्यावेळी स्वाभिमानीला जागा सोडल्याने पक्षश्रेष्ठींनी थांबायला सांगितले. मात्र त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीतून मला उमेदवारी देण्याचा शब्द दिलाय, अशी माहिती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दादा घराण्याची मक्तेदारी असणाऱ्या सांगली विधानसभा मतदारसंघात दादा घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाला पक्ष संधी देणार का हा मोठा प्रश्न आहे. 1952 निवडणुकीच्या मतदारसंघावर काँग्रेसचे व पर्यायाने दादा घराण्याचे वर्चस्व राहिले. 1957 निवडणुकीचा अपवाद वगळता 1962, 1967, 1971 व 1977 मध्ये काँग्रेसचे निर्विवाद सत्ता या मतदारसंघात राहिले. वसंतदादा हे कधी राज्याच्या तर कधी केंद्राच्या राजकारणात सक्रिय राहिल्यामुळे कधी शालिनी पाटील तर कधी वसंतरावदादा विधानसभेला उभे राहायचे. त्यानंतर प्रकाशबापू पाटील, मदन पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. एकंदरीतच दादा घराण्याभोवती सांगली काँग्रेसची सत्ता फिरत राहिली. गतनिवडणुकीत काँग्रेसचे मदन पाटील हे सुधीर गाडगे यांच्याकडून पराभूत झाले. असं असताना दादा घराण्याव्यतिरिक्त अन्य कुणाला प्राधान्य मिळेल का हा उत्सुकतेचा विषय आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीतून उमेदवारीसाठी शड्डू ठोकत आपण इच्छुक आहोत व प्रबळ दावेदार आहोत असे सांगितले. बघूयात पृथ्वीराज पाटलांना पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द खरा करतायत का. उमेदवारीची ही माळ त्यांच्याच गळ्यात पडणार की पुन्हा दादा घराण्यातच संधी दिली जाणार? निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.